हेलो फ्रेंड्स, वी वेर लुकिंग फॉर द लेसन बिग डेटा बिग इनसाइट्स। इन अर्लियर वीडियोस वी सॉ व्हाट इज बिग डेटा एज वेल एज वी सॉ द यूजेस ऑफ बिग डेटा। इन द यूजेस ऑफ बिग डेटा वी सी location tracking, then understanding the weather patterns. The third use of big data is healthcare industry. The fourth one is banking, finance and trading. The fifth one is sports. Now, in this video, we are going to see the sixth use of big data, that is advertising. So let's start that how the big data has been used in advertising sector. Advertisers are one of the biggest players in big data. Advertisers je astat tar te big data cha khup changlya paddhatine use karun ghetat. Be it Facebook, Google, Twitter, or any other online giants, all keep a track of the user behavior and transactions. Facebook असेल, Google असेल किंवा Twitter असेल, तर हे जे online giants आहेत, तर हे सर्वे जे users असतात, तर त्यांचा behavior, त्यांचे transactions यांना ते ट्रॅक करत असतात. दीज इंटरनेट जायंट्स प्रोव्हाइड अ ग्रेट डील ऑफ डेटा अबाउट पीपल टू द ॲडव्हर्टायझर्स सो दॅट दे कॅन रन टार्गेटेड कॅम्पेन्स. आता हे जे इंटरनेट जायंट्स आहेत, फेसबुक, गुगल, ट्विटर, तर यांना जो डेटा उपलब्ध झालेला असतो लोकांसंदर्भातला, तर हा जो डेटा आहे तर तो डेटा ते जे ॲडव्हर्टायझर्स आहेत तर त्या ॲडव्हर्टायझर्सला ते पुरवठा करतात, आणि मग ॲडव्हर्टायझर जे आहेत तर कस्टमरच्या इंटरेस्ट पॅटर्ननुसार ते टार्गेटेड कॅम्पेन्स रन करतात. टेक फेसबुक फॉर एक्झाम्पल, हेअर यू कॅन टार्गेट पीपल बेस्ड ऑन बाईंग intent, website visit, take Facebook for example, here you can target people based on buying intent, website visits, interest, job roles, demographics and what not. तर आपण फेसबुकचा एक्झाम्पल घेऊ, तर फेसबुक जे आहे तर ते आपल्याला ॲडव्हर्टायझर्स किंवा ॲडव्हर्टाईज आपल्याला ते दाखवत असतं. मग ते ॲडव्हर्टाईज जे आहेत तर ते आपल्या बाईंग इंटेंटनुसार असतात, किंवा आपण ज्या वेबसाईट व्हिजिट केलेल्या असतात त्या वेबसाईट संदर्भातल्या वेबसाईट्स किंवा लिंक्स ते आपल्याला प्रोव्हाइड करतात, किंवा आपला जो इंटरेस्ट आहे तर त्या संदर्भातल्या काही गोष्टी दाखवत असतात, किंवा जॉब रोल्स आपल्याला पाहायला मिळतात, किंवा डेमोग्राफिक्स अँड वॉट नॉट. तर डेमोग्राफिक्स म्हणजे काय? डेटा रिलेटिंग टू द गिवन पॉप्युलेशन अँड पर्टिक्युलर ग्रुप्स विद इन इट. तर स्टॅटिस्टिकल डेटा हा लोकांसंदर्भातला हा डेटा असतो, तर या स्वरूपातली माहिती जी असते तर ती आपल्याला, आपण फेसबुकचा एक्झाम्पल घेऊन, या प्रकारच्या गोष्टी आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. ऑल दिस डेटा इज कलेक्टेड बाय फेसबुक अल्गोरिदम्स युझिंग बिग डेटा ॲनालिटिक्स ॲनालिसिस टेक्निक्स. तर फेसबुक काय करतं की या प्रकारचा सर्व डेटा कलेक्ट करतं,
कशाच्या सहाय्याने? अल्गोरिदम्स. आता अल्गोरिदम्स आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे याचं मिनिंग. तर अल्गोरिदमच्या सहाय्याने हा डेटा कलेक्ट केला जातो. आपण याला एखादं सॉफ्टवेअर सिस्टीम म्हणू शकतो. आणि मग युझिंग दिस बिग डेटा ॲनालिसिस टेक्निक्स, तर बिग डेटा ॲनालिसिस टेक्निकचा वापर करून हा बिग डेटा जो आहे तर तो एकत्रित केला जातो फेसबुककडनं. द सेम गोज फॉर गुगल्स. तर गुगल देखील याच पद्धतीने हा डेटा कलेक्ट करत असतं. वेन यू टार्गेट पीपल बेस्ड ऑन क्लिक्स यू विल गेट डिफरंट रिझल्ट्स. अँड वेन यू क्रिएट अ कॅम्पेन फॉर लीड्स देन यू विल गेट डिफरंट रिझल्ट्स. तर एका क्लिकच्या सहाय्याने तुम्हाला जे टार्गेट पीपल आहेत तर ते उपलब्ध होतात या बिग डेटाच्या सहाय्याने. आणि मग तुम्ही त्या टार्गेट पीपलला जी ॲडव्हर्टाईज असेल तर ती तुम्ही पाठवू शकतात. ऑल दिस इज मेड पॉसिबल युझिंग बिग डेटा. तर हे कशामुळे पॉसिबल झालेलं आहे? इट इज ओनली बिकॉज ऑफ बिग डेटा. लेट सी द सेवन्थ यूज ऑफ बिग डेटा, दॅट इज एंटरटेनमेंट अँड मीडिया. तर हे तुम्हाला देखील माहीतच आहे चांगल्या पद्धतीने की आज बिग डेटाचा जो यूज आहे तर तो एंटरटेनमेंट सेक्टरमध्ये मनोरंजनासाठी आणि मीडियामध्ये कसा केला जातो आहे हे आपल्याला सर्वांना चांगल्या पद्धतीने आज माहीतच आहे. तर लेट सी, इन द फील्ड ऑफ एंटरटेनमेंट अँड मीडिया बिग डेटा फोकसेस ऑन टार्गेटिंग पीपल विथ द राईट कंटेंट ॲट द राईट टाईम. तर बिग डेटा जो आहे तर तो एंटरटेनमेंटच्या सेक्टरमध्ये कसा यूज केला जातो? तर टार्गेटिंग पीपल विथ द राईट कंटेंट ॲट द राईट टाईम. जे योग्य लोक आहेत तर त्या योग्य लोकांचं बिग डेटाच्या सहाय्याने त्यांना सर्च केलं जातं आणि त्यांना राईट कंटेंट जे आहे तर ते राईट टाईमला पोचवलं जातं. बेस्ड ऑन युअर पास्ट व्ह्यूज अँड युअर बिहेवियर ऑनलाईन यू विल बी शोन डिफरंट रेकमेंडेशन्स. तर हे कशावर बेस्ड असतं? राईट पीपलला राईट कंटेंट राईट टाईमला कसं पोचवलं जातं? तर तुमच्या पास्ट व्ह्यूज जे असतात ऑनलाईनवर, तुमचं बिहेवियर जे असतं म्हणजे तुम्ही काय सर्च केलेलं आहे, तर हा सर्व डेटा जो आहे तर तो कलेक्ट केला जातो. आणि मग तुम्हाला नेक्स्ट टाईम तुम्ही जेव्हा ऑनलाईन असतात तर त्यावेळेस त्या गोष्टीशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत तर त्या सर्व तुमच्यासाठी रेकमेंड केल्या जातात, त्या तुम्हाला दाखवल्या जातात. दिस टेक्निक इज प्रॉपरली यूज्ड बाय नेटफ्लिक्स अँड यूट्यूब टू इन्क्रीज एंगेजमेंट अँड ड्राईव्ह मोर रेव्हेन्यू. तर ही जी टेक्निक आहे तर ती नेटफ्लिक्स करणं आणि यूट्यूब करणं मोठ्या प्रमाणामध्ये आज यूज करताना आपल्याला दिसत आहेत. तर यूट्यूबवर आपण जे व्हिडिओज पाहतो, तर तुम्ही 12वीचे विद्यार्थी आहात म्हणून तुम्ही 12वीशी रिलेटेड जो सिलॅबस आहे एखाद्या सब्जेक्टचा तुम्ही जर तो सर्च करत असाल यूट्यूबवर, तर निश्चितच त्या गोष्टीशी रिलेटेड जो टॉपिक आहे किंवा जे चॅप्टर आहे तुम्ही टाईप केलेलं किंवा सर्च केलेलं, तर त्याच्याशी रिलेटेड टोटल जे कंटेंट अवेलेबल आहे ते ॲनालाइज करून ते तुमच्यासमोर यूट्यूब जे आहे तर ते प्रेझेंट करतं. ओके, तर या पद्धतीने तुम्ही एंगेजही राहतात आणि नेटफ्लिक्स असेल किंवा यूट्यूब असेल तर यांना जास्तीत जास्त रेव्हेन्यू देखील त्याच्यातून उपलब्ध होतो. Now even television broadcasters are looking to segment their viewers database and show different advertisements and shows accordingly. आता याच टेक्निकचा यूज जो आहे तर ते जे टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्स आहेत म्हणजे जे आपले वेगवेगळे चॅनल्स आहेत टी व्ही चॅनल्स, तर ते देखील करताना दिसत आहेत. जे व्ह्युअर्स डाटाबेस जो आहे तर तो त्यांच्याकडे उपलब्ध आहे आणि ह्या व्ह्युअर्सला लक्षात घेऊन कोणता एज ग्रुप कधी कोणते चॅनल्स पाहत असेल किंवा कोणत्या वेळी कोणता एज ग्रुप
कोणता शो पाहत असेल हे हा जो डाटाबेस आहे तर तो या ब्रॉडकास्टर्सकडे उपलब्ध असतो आणि म्हणून त्या प्रकारचे ॲडव्हर्टाइजमेंट्स त्या चॅनल्सवर हे ॲडव्हर्टायझर प्रोव्हाइड करतात किंवा त्या प्रकारचे शोज यांना दाखवले जातात. दिस विल अलो बेटर रेव्हेन्यू फ्रॉम ॲड्स अँड विल प्रोव्हाइड अ मोर एंगेजिंग यूजर एक्सपिरियन्स. सेम थिंग की याच्यामुळे काय होतं की ॲड्स जास्तीत जास्त त्या टी व्ही चॅनल्सना मिळतात, त्याच्यामुळे त्यांचा रेव्हेन्यू देखील त्यांना चांगला मिळतो आणि त्यांचा जो टी आर पी आहे तो देखील वाढत असतो. द नेक्स्ट यूज दॅट इज एज्युकेशन इंडस्ट्री, हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असा आस्पेक्ट आहे. बिग डेटाचा जो यूज आहे तर तो आज एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये देखील होताना आपल्याला दिसतो आहे, तर तो कशा पद्धतीने ते आता आपण पाहू. बिग डेटा हॅज इनंडेटेड द एज्युकेशन इंडस्ट्री. तर बिग डेटाने आज एज्युकेशन इंडस्ट्री पूर्ण व्यापून टाकलेली आपल्याला दिसते आहे. इट हॅज ट्रान्सफॉर्म्ड इट इन लीप अँड बाउंड्स. तर बिग डेटाच्या मदतीने एज्युकेशन इंडस्ट्री आज तिचं पूर्ण स्वरूप आज आपल्याला बदललेलं दिसतं आहे. नाव वी हॅव इन्फॉर्मेशन अबाउट द स्टुडंट्स, द स्टडी पॅटर्न्स अँड वी कॅन नाव प्रिपेअर कस्टमाइज्ड अँड डायनॅमिक लर्निंग प्रोग्राम्स अकॉर्डिंग टू द नीड ऑफ अन इंडिव्हिज्युअल स्टुडंट. आता स्टुडंटशी रिलेटेड जो महत्त्वाचा डेटा आहे तर तो उपलब्ध आहे आणि त्याच्या सहाय्याने आपण एखाद्या विद्यार्थ्याचा स्टडी पॅटर्न कसा आहे बरोबर हे आपल्याला लक्षात येतं आणि त्याच्या सहाय्याने आपण त्याच्याशी रिलेटेड लर्निंग प्रोग्राम्स तयार करू शकतो, त्याच्या गरजेनुसार आपण लर्निंग प्रोग्राम आपण तयार करू शकतो. एव्हरी स्टुडंट्स कॉम्प्रेन्शन लेवल इज डिफरंट. प्रत्येक विद्यार्थ्याची जी आकलन क्षमता असते तर ती वेगवेगळी असते. द कोर्स मटेरियल कॅन नाव बी डिझाईन्ड कॅटरिंग टू डिफरंट रिक्वायरमेंट्स ऑफ द स्टुडंट्स. आणि ही गोष्ट लक्षात घेऊनच बिग डेटाच्या सहाय्याने आपण त्या विद्यार्थ्याला किंवा तो जो समूह आहे विद्यार्थ्यांचा तर त्याच्याशी रिलेटेड कोर्स मटेरियल आपण त्या पद्धतीने त्यांच्या गरजा ओळखून आपण ते तयार करू शकतो. बिग डेटा मेक्स इट कन्व्हिनियंट टू अंडरस्टँड देअर चॉईसेस, देअर डिफिकल्टीज, इन्फॉर्मेशन रिगार्डिंग व्हेरियस कोर्सेस अँड देअर स्पेशालिटीज. तर बिग डेटाच्या सहाय्याने हे खूप सोपं झालेलं आहे. काय? टू अंडरस्टँड देअर चॉईसेस. प्रत्येक विद्यार्थी जो आहे तर त्याचं चॉईस काय आहे, जे इंटरेस्ट पॅटर्न काय आहे, कोणत्या सब्जेक्टमध्ये त्याला इंटरेस्ट आहे किंवा कोणत्या फील्डमध्ये त्याला इंटरेस्ट आहे, कोणत्या स्ट्रीममध्ये म्हणजे आर्ट्स कॉमर्स किंवा सायन्स असेल किंवा अजून दुसरे काही वोकेशनल कोर्सेस असतील याच्यामध्ये त्याचं इंटरेस्ट पॅटर्न आहे का, हे आपल्याला बिग डेटाच्या सहाय्याने समजायला सहज शक्य झालेलं आहे. देअर डिफिकल्टीज, त्यांना अवघड वाटणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत हे समजतं आहे. इन्फॉर्मेशन रिगार्डिंग व्हेरियस कोर्सेस अँड देअर स्पेशालिटीज. तर बिग डेटाच्या सहाय्याने आपण विद्यार्थ्यांपर्यंत वेगवेगळ्या स्वरूपाची माहिती आज आपण पोहोचू शकतो, पर्टिक्युलर विद्यार्थ्याला पर्टिक्युलर माहिती आपण पोहोच करू शकतो. वी ऑल्सो हॅव अन ॲक्सेस टू द रिझल्ट्स. फ्रॉम द रिझल्ट्स वी कॅन गेज द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट्स. तर आपण रिझल्टच्या मदतीने आपण त्या विद्यार्थ्याची प्रोग्रेस कशी झालेली आहे हे देखील आपण सहज आपल्या लक्षात येऊ शकतं बिग डेटाच्या सहाय्याने. अंडरस्टँड हिज स्ट्रेंथ अँड विकनेसेस. त्या विद्यार्थ्याची प्रोग्रेस कशी आहे, त्याचं स्ट्रेंथ काय आहे किंवा त्याचं विकनेसेस काय आहे, त्याला कोणता सब्जेक्ट जास्त फेवरेबल आहे किंवा कोणता सब्जेक्ट त्याला डिफिकल्ट आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला बिग डेटाच्या सहाय्याने समजायला मदत होते. दिस विल ऑल्सो हेल्प इन गायडिंग द स्टुडंट रिगार्डिंग द बेस्ट करियर फॉर हिम बेस्ड ऑन हिज मेंटल मेकअप अँड ॲबिलिटीज. आणि या सर्व गोष्टींच्या आधारावर आपण निश्चितच
त्या विद्यार्थ्याने कोणतं करिअर केलं पाहिजे, कोणत्या फील्डमध्ये त्याने गेलं पाहिजे हे आपण निश्चितच आज त्याला गायडन्स करू शकतो. बरोबर, बेस्ट करिअर त्याच्यासाठी कोणतं आहे, त्याच्या मेंटल हेल्थसाठी, त्याच्या ॲबिलिटीजसाठी, तो कोणता फील्डमध्ये तो एन्जॉय करू शकतो हे त्याच्या स्ट्रेंथ असतील, विकनेसेस असतील किंवा त्याची प्रोग्रेस असेल याच्या सहाय्याने आपण बिग डेटाच्या मदतीने त्याला ते गाईड करू शकतो. डेप स्टडी ऑफ ऑल दिस वुड डेफिनेटली गिव न्यू इन्साइट्स इन द एज्युकेशन इंडस्ट्री अँड हेल्प इन इम्प्रूव्हिंग द ऑपरेशनल इफेक्टिवनेस अँड वर्किंग ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स. तर हा जो डेप्थ स्टडी आहे, खोलवरचा जो अभ्यास आहे, तो निश्चितच कशामुळे शक्य झालेला आहे, बिग डेटाच्या सहाय्याने झालेला आहे. आणि त्याच्याने आपल्याला एक न्यू इन्साइट मिळू शकते, एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये त्याचा परिणाम दिसू येऊ शकतो. आणि इफेक्टिवनेस असेल किंवा वर्किंग प्रोसिजर असेल एज्युकेशनल इन्स्टिट्यूटची, तर याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी हा बिग डेटा निश्चितच मदतीस येऊ शकतो. दिस वूड इन जनरल एनहान्स प्रोग्रेस ऑफ ऑल स्टुडंट्स. आणि याच्याने निश्चितच जो विद्यार्थी आहे तर त्या विद्यार्थ्याचं देखील एक प्रोग्रेस आपल्याला दिसून येऊ शकते. बिग डेटा हॅज प्रोव्हाइडेड अ सोल्युशन टू वन ऑफ द बिगेस्ट पिटफॉल्स इन द एज्युकेशन इंडस्ट्री, दॅट इज वन साईज फिट्स ऑल. तर बिग डेटाच्या मदतीने आज एज्युकेशन इंडस्ट्रीमधला जो सर्वात मोठा ड्रॉबॅक जो होता की वन साईज फिट्स ऑल, सर्वांसाठी एकच करिक्युलम किंवा एकच स्ट्रीम, तर तो निश्चितच हा ड्रॉबॅक आज आपल्याला लक्षात आलेला आहे. वी हॅव इन्युमरेबल युजेस ऑफ बिग डेटा. तर या पद्धतीने आपल्याला बिग डेटाचा जो फायदा आहे किंवा जे युजेस आहेत ते इन्युमरेबल आहेत, म्हणजे अनकाउंटेबल आहेत. इट इज हेल्पफुल इन सायंटिफिक रिसर्चेस. सायंटिफिक रिसर्चमध्ये देखील बिग डेटाचा आज वापर होताना आपल्याला दिसतो आहे. अंडरस्टँडिंग जिओग्राफिकल फेनॉमिना. जिओग्राफिकल फेनॉमिना हे देखील आपल्याला स्टडी करता येऊ शकतं बिग डेटाच्या सहाय्याने. हेल्पिंग इन द स्मूथ वर्किंग ऑफ द गव्हर्नमेंट मशीनरी एटसेट्रा. तर गव्हर्नमेंट सिस्टीममध्ये देखील बिग डेटाचा वापर आज होताना आपल्याला दिसतो आहे. ते स्मूथ वर्किंग कसं होऊ शकतं गव्हर्नमेंट प्रोसेसमध्ये, तर ते देखील आपल्याला आज त्याचा फायदा होताना आपल्याला दिसतो आहे. इट इज अ जेनी इन आवर हँड्स. तर त्या जिनीची गोष्ट आपण लहानपणी ऐकलेली असेल की त्या कटोऱ्यातनं तो जिनी बाहेर यायचा आणि मग आपली विश काय आहे तर ती तो विश आपली विचारायचा आणि मग त्या विश आपल्या कम्प्लीट व्हायच्या, असा एक इमॅजिनरी स्टोरी जी होती ती आज आपल्याला सत्यात उतरताना दिसते आहे. हा जो बिग डेटा आहे तो एक प्रकारे एक जिनी आहे आणि या जिनीच्या सहाय्याने वी कॅन कम्प्लीट अवर ड्रीम्स, वी कॅन अचीव अवर गोल. इट लायज इन अवर हँड्स टू मेक द ऑप्टिमम यूज ऑफ इट फॉर द बेनिफिट ऑफ मॅनकाइंड. आणि मानवजातीची प्रगती करण्यासाठी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आपण या बिग डेटाचा वापर करू शकतो. सो दिस इज व्हॉट द लेसन, बिग डेटा बिग इन्साइट्स हियर वी हॅव कम्प्लीटेड. तर हा लेसन तुम्ही चांगल्या पद्धतीने समजून घेतला. अजूनही परत व्हिडिओ जे आहेत ते आपण या लेसनवर 3 व्हिडिओ बनवलेले आहेत, ते 3ही व्हिडिओ तुम्ही परत ऐका, समजून घ्या. द लेसन इज क्वाईट डिफिकल्ट टू अंडरस्टँड बिकॉज द न्यू वी कॅन से फीचर्स, द न्यू व्ह्यूज हॅज बीन एक्सप्रेस्ड. ओके, तर हे थोडं अंडरस्टँडिंगला डिफिकल्ट आहे, परंतु परत परत लेसन जर वाचला तर निश्चितच तुम्हाला तो समजून येईल. ओके, थँक्यू.